बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शिरगावच्या राजाच्या ठिकाणी तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही इकडे सायबर जनजागृतीची थीम केली आहे. मी शिरगाव गावची रहिवाशी दिशा दत्तगुरु साटम असून मी सध्या कमला कॉलेज कोल्हापूर येथे BCA शिकत असून माझ्या हातात सायबर सिक्युरिटीचा प्रोजेक्ट आला आहे विखिल फाउंडेशनतर्फे. तर त्याच्यात आम्ही काय करतो की शाळेंमध्ये जाऊन जनजागृती करतो मुलांना, परत कम्युनिटीला, परत जनरल पब्लिकला. पण त्याचबरोबर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपल्या गावातनं आपण सुरुवात केली तर त्यामुळे मी काय केलं आहे की सायबर जनजागृतीची थीम क्रिएट केली. तर त्याच्यात काय करतात हॅकर्स जे असतात ते फ्रॉड्स करतात आणि त्या हॅकर्सला शिक्षा कोण देणार. तर आता आपल्याकडे गणपती आला आहे हॅकर्सला शिक्षा द्यायला. पण 11 दिवस गणपती असणार पण त्यानंतर काय करणार, तर त्यानंतर काय करायचं हे आपल्या बाप्पाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला सायबर विघ्नहर्ता आपल्याला सायबर धोक्यांपासून वाचवत आहे. तर ते पासवर्ड्स वगैरे सुरक्षित ठेवायसाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर पासवर्ड तुमचा युनिक असला पाहिजे. आपण काय करतो लक्षात राहण्यासाठी आपली जन्मतारीख, नाव अशा पासवर्ड सेव्ह करतो. पण हॅकर्सला ते लगेच समजतं. पण तुम्ही ते काय केलं पाहिजे, युनिक करण्यासाठी नंबर्स, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, सिम्बॉल्स याचा उपयोग करून पासवर्ड तुम्ही मजबूत केला पाहिजे. असा पासवर्ड तुम्ही मजबूत केला तर हॅकरला तो जाणून घेण्यासाठी अधिक कठीण होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सायबर सेलचे इन्चार्ज मिस्टर हेमचंद्र खोपडे सर यांच्याशीही आम्ही याबद्दल माहिती घेतली आहे. तर त्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे ही माहिती मला खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे मी त्याचा माझ्या आयुष्यात उपयोग करेन. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.